चंद्रपूर मूल या राष्ट्रीय महामार्गावर 4 तारखेला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास एका दुचाकीस्वाराच्या आदर्श पेट्रोल पंपसमोर अपघातामध्ये मृत्यू झाला. खरं तर हा अपघात राष्ट्रीय महामार्गामध्ये पडलेल्या खड्ड्यांमुळे झाला. विशेष बाब म्हणजे एक वर्ष लोटून गेला आहे फक्त या रस्त्याचं बांधकाम पूर्ण होऊन आणि या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहे. बंगाली कॅम्प परिसरापासून तर MSEB वसाहतीपर्यंत त्या समोरसुद्धा मोठमोठे खड्डे पडलेले आहे. इथल्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या रस्ता बांधकाम सुरू होतं त्यावेळेला इंजिनियर असो की राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांना वारंवार सूचना केल्या होत्या की हा राष्ट्रीय महामार्गाचा काम पूर्णपणे निष्कृतर दर्जाचं होत आहे, तरीसुद्धा राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी कॉन्ट्रॅक्टदाराच्या बाजूने आपलं हितसंबंध जोपासत होते, त्यामुळे वर्षभराचा कालावधी लोटल्यामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. आपण जर बघितलं त्या दिवशी एका निष्पाप मुलाला या ठिकाणी जीव गमवावा लागला. आपल्यासोबत इथले स्थानिक काही नेते आहे, ऑटो चालक आहे, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय वाटते, या रस्त्यावर अपघात झाला आणि एक वर्षाचा कालावधी लुटून गेला आहे. आता एक वर्ष झाला पण अजूनही काही लक्ष नाही देत आहे प्रशासन. किती खड्डे पडले आहे पहा सर, मोठ्या मोठाले खड्डे आहे. तरी 2-3 वेळा आम्ही बुजवले सर पूर्ण, तरी काही प्रशासन काही लक्ष देतच नाही याच्यावर. प्रशासन याकडे दुर्लक्ष करतात. यांनीसुद्धा प्रशासनाला वारंवार सांगलं, यांच्यामार्फतसुद्धा सांगण्यात आहे. आपल्यासोबत भाजपचे सचिव आहे युवा मोर्चाचे, काय सांगाल? मैंने इसके पहले ट्रैफिक ऑफिस PI खुद जाके उनको एक कंप्लेंट किया था कि सर ऐसा ऐसा यहाँ पे गड्ढा है, तो उन्होंने खुद ही बोला था कि हमने महानगर पालिका, नेशनल हाईवे, PWD इनको कंप्लेंट देने के बावजूद भी ये लोग कोई रिएक्शन नहीं अपने ये दिखा रहे नहीं. मैं खुद ये गड्ढे को कम से कम 3 बार मैंने खुद बुझाया और खुद के इससे मैंने ये किया कि ऐसा कि नहीं कि PWD वालों ने कुछ मदद किए कुछ किए, वो सिर्फ आते थे ऊपर की गिट्टी डालते थे चले जाते थे. मैंने खुद नेशनल हाईवे के बाबू से मिला, उनको भी कहा कि भैया ऐसा ऐसा बात है, लेकिन उन्होंने कुछ भी ध्यान नहीं दिया. बारम्बार यहाँ 2-3 बार ऑटो 2-व्हीलर वाले गिरे, 4-व्हीलर वाले का ट्रक वालों का एक्सीडेंट हुआ, लेकिन कोई किसी के पे ध्यान नहीं है. अभी कुछ परसों के दिन की बात है, आदर्श पेट्रोल पंप के पास एक 2-व्हीलर का एक्सीडेंट हुआ. 2-व्हीलर गड्ढे में गिरने के वजह से ट्रक के पीछे में वो आ गया है. इसके लिए कौन जिम्मेदार है? नेशनल हाईवे जिम्मेदार है, महानगर पालिका जिम्मेदार है, ट्रैफिक के PI को बोले, किसको बोले? इसलिए मैं चाहूँगा कि जल्द से जल्द इसके ऊपर ध्यान दिया जाए और इस गड्ढे को जल्द से जल्द बुझा के अच्छा काम इस तरह से किया जाए. या ठिकाणी जे खड्डे पडले आहे ते अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. रस्ता बांधकामाच्या वेळेला ज्या हितसंबंध जोपासून या रस्त्याचं बांधकामसुद्धा करण्यात आलं आहे, यामुळे अनेक लोकांचे दुचाकींना नुकसान होत आहे. त्याचबरोबर जे दुचाकीस्वारांचे लचकेसुद्धा तुटले जात आहे. कॅमेरामॅन रोहितसोबत मी मनोज पोत्राजे, चांदा नगरी.